नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी सवय परिचिनी धनगर, आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. नमस्कार विद्यार्थी बालमित्र हो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी विषय मराठी आणि आज आपला जो घटक आहे तो आहे जाहिरात वाचन. आता इथं पहा एक छानशी जाहिरात आहे, तर ती कशाची आहे पहा, तर तिथं त्या जाहिरातीचं नाव आहे किलबिल. पण ही किलबिल जाहिरात कशासाठी आहे तर पहा, या पक्ष्यांचे नाटुकले पहा बालकांच्या आग्रहास्तव, तिकीट बालकांना 5 रुपये आणि मोठ्यांना 25 रुपये, फक्त एकच दिवस. किलबिल जाहिरात त्याचं नाव काय आहे त्या नाटुकल्याचं, तर किलबिल पक्ष्यांचे नाटुकले आहे त्याचं नाव आहे किलबिल. आणि त्याचे लेखक आहेत सागर मासे, दिग्दर्शक आहेत माकडोजी उडी मारे. यातले कलाकार म्हणजे आपण जे पार्टिसिपंट म्हणतो ते आहेत पोपट हिरवे, कावळोजी काळे, बगळेजी पांढरे, कोंबडोजी तुरे, कोकिळ गायके आणि चिवताई चिमणे. टीप काय आहे पहा, पहिली दुसरीतील मुलांना मोफत प्रवेश, त्यांना बिस्किट पुडा मिळेल. ठिकाण आहे पहा सिंहजी नाट्यगृह, ससोबा रोड, लांडगे नगर, वनपूर. आणि दिनांक आहे 26 जानेवारी, वेळ आहे सायंकाळी 5 ते 7. आता आपण पूर्ण जाहिरातीचं मी वाचून दाखवलेली आहे, तर ह्या जाहिरातीमध्ये काय काय आहे पहा, तर एक नाटुकला आहे त्याचं नाव आहे किलबिल आणि बालकांच्या आग्रहास्तव म्हणजे बालकांची मागणी आहे, बालकांनी या नाटुकल्याची मागणी केलेली आहे म्हणून खास त्यांच्यासाठी एकच दिवस आहे. आणि याच्यासाठी तिकिटाचा दर आहे बालकांना 5 रुपये आणि मोठ्यांना 25 रुपये. आणि यातले जे किलबिल नावाचं हे नाटुकलं आहे, यातले सगळे लेखक, दिग्दर्शक, कलाकार सगळे पहा पक्षी आहेत. आणि आपण पहा कोणकोणते पक्षी आहेत, तर पक्षी आहेत काही प्राणी आहेत त्याचे, म्हणजे सागर मासे, माकडोजी उडी मारे दिग्दर्शक आहेत, कलाकार हे आपण पाहिले पोपट हिरवे, कावळोजी काळे, वगळेजी पांढरे. तर हे सगळे जे आहेत, त्यानंतर यांचं टीप पहा, पहिली दुसरीतील मुलांना मोफत प्रवेश आहे आणि त्यांना बिस्किट सुद्धा बिस्किट पुडा सुद्धा मिळणार आहे. आणि ठिकाण कोणतं आहे पहा, तर वनपूर आहे, म्हणजे जंगलातलं सगळं जे आहे सिंहजी नाट्यगृह, ससोबा रोड, लांडगे नगर, वनपूर. आणि दिनांक आहे 26 जानेवारी, वेळ सायंकाळी 5 ते 7. तर अशी छोटीशी ही एक जाहिरात आहे, तर या जाहिरातीचं आपण वाचन केलेलं आहे. आता याच्यावर काही आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत, तर पहा जाहिरात वाच आणि उत्तर लिही. तर बालकांसाठी तिकिटाचा दर आपण आता इथं पाहिलेला आहे, बालकांसाठी तिकिटाचा दर किती आहे, बालकांना 5 रुपये आहे की नाही. तर आपल्याला इथे लिहायचंय बालकांसाठी तिकिटाचा दर किती आहे, तर 5 रुपये. आहे बालकांना तिकिटाचा दर आहे 5 रुपये. त्यानंतर मोफत प्रवेश कोणाला, तर आता मोफत प्रवेश आपण म्हटले म्हणजे की कोणाला आहे, तर पहिली आणि दुसरीतील मुलांना मोफत प्रवेश. इथंच आपण पण अंडरलाईन केलेलं आहे पहिली दुसरीतील मुलांना मोफत प्रवेश, आणि तेच आपल्याला इथे उत्तर लिहायचं आहे, पहिली दुसरीतील मुलांना मोफत प्रवेश. त्यानंतर पहा पक्ष्यांच्या नाटुकल्याचे ठिकाण, तर यांचं ठिकाण कोणतं आहे, इथं ठिकाण असं टीप आहे, टीपच्या खाली ठिकाण आहे सिंहजी नाट्यगृह, ससोबा रोड, लांडगे नगर, वनपूर. तर पक्ष्यांच्या नाटुकल्याचे ठिकाण आहे सिंहजी नाट्यगृह, पूर्ण आपल्याला लिहायचं आहे ते ससोबा रोड, लांडगे नगर, वनपूर.
आई बाबांसाठी तिकीट दर आता मोठ्यांना म्हटलेलं आहे, म्हणजे आई बाबा आपले मोठे आहेत म्हणून मोठ्यांना तिकीट दर किती आहे पहा, 25 रुपये. तर आई बाबांसाठी तिकीट दर काय आहे, 25 रुपये. आणि पक्ष्यांच्या नाटुकल्यातील कलाकार कोण आहेत, तर आता कलाकार पहा याच्यामध्ये पोपट हिरवे, काळोजी काळे, बगळेजी पांढरे. आता पहा पोपट हिरवे म्हणजे पोपट हिरवा असतो म्हणून त्याचं नाव आहे, कावळोजी कसा असतो कावळा काळा, बगळेजी कसे असतात पांढरे, कोंबडजीचे तुरा असतो, कोकिळ गायके, चिवताई चिमणी. तर हे सगळे कलाकारांची नावं आपल्याला इथं घ्यायचे आहेत. पोपट हिरवे, कावळोजी काळे, बगळेजी पांढरे, कोंबडजी तुरे, कोकिळ गायके, आणि चिवताई चिमणी. तर असे हे पूर्ण जे उत्तर आहेत ते तुम्ही काय करायचे, तुमच्या एका होईलमध्ये लिहून काढायचे, जाहिरात वाच आणि उत्तर लिही, आणि ह्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला हे लिहून काढायचं आहे. तर असे हे छोटीशी जाहिरात वाचन होतं. तर चला मित्र हो, कामाला लागा आणि माझ्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.